जय शिवराय मित्रांनो. मित्रांनो, खरीप हंगाम 2024 करता एक रुपयामध्ये पीक विमा योजनेचे फॉर्म सुरू आहेत. बरेच सारे शेतकरी फार्मर लॉग इन मधून आपला पीक विम्याचा फॉर्म भरत आहेत आणि अशाच प्रकारे स्वतः फार्मर लॉग इन मधून ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे त्यांना पावतीची प्रिंट कशी काढायची याच्याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, याच्यासाठी आपल्याला PMFBY वेबसाईट वरती यायचंय. गुगलच्या माध्यमातून PMFBY सर्च करू शकता किंवा याची डायरेक्ट लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. या वेबसाईट वरती आल्यानंतर आपण पाहू शकता आपल्याला वेगवेगळे ऑप्शन आहेत. पीक विमा भरू शकतो, ऍप्लिकेशनचे स्टेटस पाहू शकतो, क्रॉप लॉस झाल्यानंतर इंटिमेशन सुद्धा याच्या अंतर्गत देऊ शकतो. याच्यामध्ये आपल्याला पहिली जी ऑप्शन आहे ती म्हणजे फार्मर कॉर्नर. या फार्मर कॉर्नर वरती क्लिक करून आपण लॉग इन करून आपली पावती काढू शकणार आहोत. याच्यासाठी फार्मर कॉर्नर वरती क्लिक करायचंय. आपल्याला लॉग इनचे ऑप्शन विचारले जाईल. याच्यामध्ये आपण फार्मर लॉग इन केलेलं आहे तर लॉग इन फॉर फार्मर वरती आपल्याला क्लिक करायचंय. याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपला मोबाईल नंबर याच्यामध्ये विचारला जाईल. आपला मोबाईल नंबर एंटर करायचा आहे. खाली एक कॅप्चा कोड दिलेला आहे, तो कॅप्चा कोड पाहायचा आहे आणि कॅप्चा कोड पाहून त्या ठिकाणी एंटर करायचा आहे. कॅप्चा कोड एंटर करून रिक्वेस्ट फॉर OTP क्लिक करायचं आहे. आपल्या मोबाईल नंबरवरती एक OTP पाठवला जाईल, तो OTP खाली दिलेल्या बॉक्समध्ये एंटर करायचा आहे आणि सबमिटवरती क्लिक करायचं आहे. सबमिटवरती क्लिक केल्यानंतर आपलं लॉग इन होईल. लॉग इन झाल्यानंतर ज्या जुन्या पॉलिसी आहेत त्या आपल्याला या ठिकाणी दाखवल्या जातील. आता आपल्याला 2024 पावतीची प्रिंट करायची. याच्यामध्ये वर्ष सिलेक्ट करायचे 2024. या पहिल्या कॉलममध्ये वर्ष सिलेक्ट केल्यानंतर रबी हंगाम आलेला आहे, कुठली पॉलिसी दाखवत नाही. याच्यामध्ये आपल्याला हंगाम चेंज करायचा खरीप. खरीप हंगामावरती क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता या ठिकाणी आपली जी पावती आहे ती पावती या ठिकाणी दाखवली जात आहे. आता याच्या पावतीमध्ये आपल्या पावतीचा नंबर आहे, त्याची स्टेटस आहे, आपण पीक विम्याचा किती हप्ता भरलेला आहे, ही सर्व माहिती आपल्याला या ठिकाणी दाखवली जात आहे. आणि याच्यामध्ये पॉलिसी नंबर हा शेतकऱ्याकडे असणं अतिशय महत्वाचं आहे. याच्या खाली आपण पाहू शकता रिट्राय पेमेंट नावाचे एक ऑप्शन दाखवलेली, याच्यावरती क्लिक करायचे. रिट्राय पेमेंटवरती क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता आपण जशी पॉलिसी भरताना पॉलिसी दाखवली होती तशी पॉलिसीची प्रिव्ह्यू आपल्याला या ठिकाणी दाखवली जात आहे. याच्यामध्ये आपण पाहू शकता ऍप्लिकेशन स्टेटस जे आहे ते आपल्याला पेड दाखवत आहे. या ठिकाणी अनपेड असणं किंवा इतर काही असणं हे म्हणजे आपली पॉलिसी बनलेली नाही. आता याच्यानंतर आपल्याला कंट्रोल पी करायचं आहे. सिम्पली आपण या ठिकाणी प्रिंट द्यायची आहे. प्रिंट दिल्यानंतर आपण याची प्रिंट काढू शकता. आपल्याला याला PDFमध्ये सेव्ह करायचं असेल तर सेव्ह एज PDFमध्ये हे करून आपण याला PDFमध्ये देखील सेव्ह करू शकता आणि पुन्हा याची प्रिंट काढू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे अतिशय सोप्या अशा पद्धतीनं आपण 2 मिनिटांमध्ये या पॉलिसीची प्रिंट काढू शकता. धन्यवाद.